कोणत्याही विद्यार्थ्याचं शिक्षण अर्धवट राहू नये या उदात्त हेतूने श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे असं प्रतिपादन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष तथा मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी वह्या वाटपावेळी केलं. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक साहित्य वाटपाचं आयोजन करून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात येते. गेल्या 3 दशकांपासून सुरू असलेल्या या उपक्रमास यंदाच्या वर्षीही सुरुवात झाली आहे. त्याअंतर्गत मंगळवारी पनवेल तालुक्यातील नेरे हायस्कूल, नेरे भागशाळा, केवाळे रायगड जिल्हा शाळा, कोप्रोली रायगड जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा, विहिगर हायस्कूल आणि काळुंद्रे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वह्यांचं वाटप करण्यात आलं. वह्या वाटपावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस भूपेंद्र पाटील, सरपंच प्रकाश घाडगे, उपसरपंच निलिमा पाटील, सदस्य राम पाटील, नेरे विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, दिनेश मानकामे, वंदना रोडपालकर, कल्पना वाघे, सुनील पाटील, बाळकृष्ण गवते, वासुदेव गवते, शांताराम पाटील, एकनाथ पाटील, रामदास पाटील, सदानंद मेस्त्री, किशोर कन्हेरे, सुनील पाटील, गोटीराम म्हात्रे, अनंता पाटील, विद्याधर चोरघे, हेमंत मानकामे, डॉक्टर रोशन पाटील, मुख्याध्यापक डी एस धोत्रे, पंचायत समितीचे माजी सदस्य राज पाटील, विलासशेठ फडके, माजी सरपंच शरद गायकर, तालुका उपाध्यक्ष शांताराम पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजाराम माळी, शांताराम पाटील, तर काळुंद्रे येथे पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर चारुशीला खरत, माजी नगरसेवक अजय बहिरा, तेजस कानपिळे, रघुनाथ बहिरा, बाळाराम चिखलेकर, नरेश घरत, शंकर म्हात्रे, गणेश घरत, विशाल म्हस्कर, सचिन चिखलेकर, हर्षद कानपिळे, प्रभाकर चिखलेकर, केंद्र प्रमुख एन के गीते, वसंत घरत, सुहासिनी केकाणे, युवा नेते शुभ पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. तर आपण या वयाच्या माध्यमातून अजून चांगला अभ्यास करा, आपल्या आई वडिलांचे नाव चांगलं मोठं करा. रामशेठ ठाकूर कोण होते? पहिले रामशेठ ठाकूर साहेब एका गरीब मध्ये शिकलेले, शिक्षण संस्थेमध्ये कमवा आणि शिका देशवर तिथे शिकले आणि तिथे त्यांनी कॉलेजचं शिक्षण केलं. शिक्षण झाले, व्यवसायामध्ये उतरले, राजकारणामध्ये उतरले आणि आता जो काय पैसा व्यवसायामध्ये कमवतात त्या पैशामधून आपल्यासारख्या गरीब गोरगरीब मुलांना, कष्टकऱ्यांच्या लोकांना, मुलांना त्यांना मदत व्हावी या दृष्टिकोनातनं आता प्रशांत ठाकूर आणि आता रामशेठ ठाकूर साहेब हे सतत प्रयत्न करत असतात. गेली 27 वर्ष या मंडळाला झाली. 1996 साली मंडळाची स्थापना झाल्यानंतर आजपर्यंत सतत उदरत आमदार हे मंडळ सतत काम करत आहे. त्याला आपण बघितलं आमदार प्रशांत ठाकूरांचा वाढदिवस किती तारखेला माहित आहे का? कोणता? 5 ऑगस्टला असतो. हा, आणि मग तिथं आपण एक मोठं भलं मोठं आरोग्य शिबिर तिथं आपण लावतो आणि त्याच्यामध्ये आपल्या कोण नातेवाईक असतील, ज्याला कमी दिसत असेल तर चष्मा, कोणाचं ऑपरेशन करायचं असेल मोठे त्याचं ऑपरेशन, ऐकायला येत नसेल त्याला मशीन, या सर्व प्रकारचे वस्तू त्या ठिकाणी रुग्णांच्या ठिकाणी देण्यात येतात आणि अशी सर्व कामं रामशेठ ठाकूर साहेबांच्या माध्यमातून, आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून होतात. म्हणून आपण सर्वांनी वयाच्या माध्यमातून चांगला अभ्यास करणार ना. आज आपण या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळातर्फे दरवर्षी सालाभाप्रमाणे दरवर्षी रामशेठ ठाकूर साहेबांच्या आजच्या रायगड जिल्ह्यामध्ये गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी ज्या वह्या वाटप करण्यात येतात त्याचा उद्देश काय, का जी आपली गरीब जी गरीब मुलं आहेत त्यांना चांगलं शिक्षण देण्यासाठी हा थोडासा खारीचा वाटाही सुरुवात केली होती. आणि आज त्याचा या रायगड जिल्ह्यामध्ये वटवृक्ष चालू आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना वह्या म्हणून वह्याच वाटत नाही तर शैक्षणिक कामासाठी शिक्षण घेण्यासाठी त्यांची आर्थिक मदत, गरीब विद्यार्थ्यांसाठी कपडे लते, स्वतः ते पेशाने शिक्षित होते आणि तेही बऱ्याच या शिक्षण आपला शिक्षणासाठी दानधर्म हा त्यांचा म्हणजे महाराष्ट्राचे जर दानशूर व्यक्ती कोण बोलत असत तसं की रामशेठ ठाकूर साहेब यांचंच या महाराष्ट्रामध्ये अग्रेसर नाव आहे आणि रयत शिक्षण संस्थेचं जर ते दातूचं काही पकडलेलं आहे तर तेही तो दरवर्षी जो काय कमवलेल्या पैशातून जो दानधर्म जो शिक्षणासाठी येतात तो रयत शिक्षण संस्थेला सुद्धा देतात आणि अशा
त्यांच्या अजून चांगले कार्यक्रम राबवण्यात येतात, तरी आपण सर्व विद्यार्थी किंवा आपण सवाई अशा श्री रामशेठ ठाकूर साहेबांना उदंड आयुष्य द्यावं आणि त्यांची अशीच सेवा घडू दे, हीच आपण ईश्वराचं प्रार्थना करून माझ्याकडून शुभपूर्वक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भगतसाहेब, खरं तर रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंच हा एक महाराष्ट्रातील असं एक व्यासपीठ आहे की ज्या व्यासपीठामार्फत केवळ गरीब करू नव्हे तर अनेक तरुणांना, अनेक लोकांना एक वेगळ्या पद्धतीने स्फूर्ती देणारा एक व्यासपीठ आहे. गेल्याच 8 दिवसापूर्वी मी शिक्षण विभागात काम करतो म्हणणं तर अनेक प्रोग्राम त्या ठिकाणी घेतले, पण 8 दिवसापूर्वी G20 परिषदेनिमित्त जो काही रन फॉर एज्युकेशन हा प्रोग्राम झाला तर त्या कार्यक्रमाचा संपूर्ण भार आदरणीय साहेबांनी उचलला आणि खारघरच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्रांगणामध्ये अगदी शिक्षण मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते त्याचं उद्घाटन करून 2000 विद्यार्थ्यांचा संपूर्ण खर्च, टी शर्ट, त्यांना कॅप, त्यांचे जेवण, त्यांचा नाश्ता आणि सगळं व्यवस्था, म्हणजे रामशेठ ठाकूर विकास मंचाने इतका जबाबदारी घेतली की तो कार्यक्रम हा केवळ कार्यक्रम बघण्यासाठी नाही तर तो नोंद घेण्यासारखा कार्यक्रम असतो. आणि यापूर्वी देखील मी सांस्कृतिक विकास मंचाच्या अनेक कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. खरं तर वया वाटप हा एक आपल्या दृष्टीने एक पहिला निश्चित पहिला उपक्रम आहे, पण मला निश्चित आशा आहे की काळुंद्रे शाळेसकट काळुंद्रे केंद्रातील अनेक शाळांमध्ये आपण या पद्धतीचे कार्यक्रम पोहोचवावेत, जेणेकरून आमच्या जिल्हा परिषदामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता सर्वच पालकांची आर्थिक स्थिती बळकट असते तर अशा अनेक विद्यार्थ्यांना चांगलं योगदान मिळेल. आणि पुण्याच्या एकदा मी याही गोष्टीचे आभार मानतो, आता मी बहिरासाहेब असतील, केरळची कानपुळे असतात, भिंगारी शाळा असताना गेली 5 वर्ष ज्या अवस्थेमधून जात होती ज्या शाळेला एका स्टेबल अवस्थेमध्ये आणण्यासाठी तुमचं फार मोठं योगदान आहे. आणि आदरणीय आमदार प्रसंगी ठाकूर साहेब, परेशेब ठाकूर यांनी व्यक्तिगत लक्ष घालून महापालिकेतून विशेष निधी उपलब्ध करून देऊन त्या विद्यालय शाळेला एक चांगलं रूप देण्याचं काम केलंय. एक केंद्रप्रमुख नात्याने शैक्षणिक क्षेत्रामध्ये आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांचं नाव हे केवळ रायगडमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये रयतच्या माध्यमातून कळविणार महाराष्ट्रामध्ये परिचित आहे. आणि जेव्हा जेव्हा गरज वाचते जो व्यक्ती आदरणीय साहेबांकडे जातो तेव्हा तो कधीच रिकामे हाताळत नाही हा माझ्या नावे अनेकांचा अनुभव आहे. दरवर्षी रामशेठ ठाकूर साहेब आणि आपले प्रमुख आमदार प्रचंड ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी वया वाटपाचे कार्यक्रम सर्व शाळेमध्ये होत असतो. वया वाटपाच्या कार्यक्रमाचा उद्देश एकच आहे की आपण सर्वांनी या वया घेऊन नुसते पात्र नाही ठेवले पाहिजे, त्याचा खूप चांगला वापर करून चांगलं शिक्षण घेऊन खूप मोठे व्हा असा हा एक रामशेठ ठाकूर साहेबांचा उद्देश आहे. आपण सर्व जर शिकत असताना आपल्याला काही अडचणी येतात तर या ठिकाणी रामशेठ ठाकूर साहेब यांच्या मंडळाच्या माध्यमातून बरेच गरजू लोकांना या ठिकाणी शैक्षणिक साहित्याच्या बऱ्याचशा मदत या ठिकाणीचा हात पुढे केला जात असतो. आज आपल्या गावाला लागूनच या ठिकाणी भिकारी गाव देखील आहे. आता भिकारी गावामध्ये आता तिथे जर मी सांगितलं की तिथे शाळेचं एक उत्तम काम असं त्या ठिकाणी सुरू आहे, त्याच पद्धतीने आपल्या काउंटरची देखील शाळा या ठिकाणी उभी राहील असं आज आम्ही किती नगरसेवक आहेत काळशी राहणं माझ्या वेळेला काही आज तुम्हा सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो की तुम्ही सर्वांनी खूप चांगलं शिक्षण घ्या, सर्वांनी बोर्डमध्ये पदावरती जा, डॉक्टर बना, इंजिनियर व्हा. काही त्यांनी चांगले मोठे होतं आपले रामशेठ ठाकूर साहेब आहेत त्यांच्यासारखे उद्योग क्षेत्रात चांगलं मोठं नाव कमवा अशी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथं मुलांना माझी विनंती अशी आहे का आज ह्या वयापट्ट कार्यक्रमासाठी आम्ही सर्व माणूस उपस्थित आहोत, पण ह्या नुसत्या वया घेऊन आपण वयापुरती अभ्यास करायचा आहे आपल्या शाळेचं, आपल्या शिक्षकांचं, या शाळेचं नावाचं नाव कसं विकसित होईल पुढे जाईल याचा आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे. आमचं फक्त निमित्त आहे पण याची मेहनत आपण घेतली पाहिजे, जास्त शिकलं पाहिजे, आपल्या वडिलांचं नाव लक्ष झालं पाहिजे आणि आपल्या माध्यमाचा सर्व व्यापार विकास आपल्याला माहिती देतो का मागच्या 10 दिवसापूर्वी आमचे सभागृहता परिचय ठाकूर आणि आयुक्त साहेब यांची जी चर्चा झाली या शाळेच्या संदर्भात या अशा शाळेमध्ये अजून 31 ग्रामपंचायत जे शाळा ज्या आहेत त्या शाळेसंदर्भात महानगरपालिकेच्या आयुक्तासोबत चर्चा झाली का जिल्हा परिषद साहेब ही जागा आहे ह्या जागेची क्लेम करते, शाळेची क्लेम करत नाही. महानगरपालिका शाळा बनवायला तयार आहे पण जागेचे पैसे कोण बोलतात हा विषय तिथे अजून बसलेला आहे. तर आयुक्त साहेबांचं असं म्हणणं आहे का जर आता जिल्हा परिषदला फायदा आम्ही पत्र विभाग करू जर त्यांनी जागा मला हस्तांतरण केल्या तर ठीक आहे, नाही तर आम्ही आमच्याकडे पर्याय जागा उभी चालू करत होतो. हे झालं त्यांचे तेव्हा म्हणजे ते बोलणं झालं ते फायनल झालं की आज न उद्या शाळा तयार होतीलच आपल्याला तर नातं घेतलं आमचा जमून शब्द घेतला किंवा परिस्थिती घेतला तर पुरत नाही लक्षात आलं.
आणि पिंडारी शाळेमध्ये या निर्माण उभी राहते बरेच ती आता तिथे चार वर्ग शिकत असतील पुढच्या कालांतराने अजून तिथे चार वर्ग वाढवण्याचं काम व्हायला पाहिजे होणार आहे हे आपण आशीर्वाद करतो. मी आपल्या मुलांना विनंती करेन का आपल्या या शाळेचं आमच्या प्रभागाचं आमचं नगरजवळ काय गरज झाली आम्ही गरीब लोक मदतीने आज पुढे राहू शकता पण आपले या शाळेच्या मार्फत आपल्या घरातल्या कुटुंबाचं आपल्या शाळेचं तिथं नाव प्रज्वल करायचं होतो. पण एवढं सांगते की आमच्या प्रशांत साहेबांनी एकदा एखादा विषय घेतला की त्याचा पाठपुरावा केल्याशिवाय ते थांबत नाहीत आणि मग ते आयुक्तांच्या मागे सगळा त्याला उन्हे काम निश्चितच पूर्ण करून घेतील. त्याच पद्धतीनं तालुका अध्यक्ष अरुण भगत साहेब आहे पूर्ण तालुका फिजून काढत असतात म्हणजे ग्रामीण भागात एवढं साहेबांचं नाव आहे की कुठेही काही असेल तर पहिला अरुषक भगत साहेबांचं नाव घेऊन सांगितलं जातं की साहेब हे आमचं काम आहे आणि त्या पद्धतीनं साहेब लक्ष देऊन ते काम करत असतात. निश्चितच आम्ही सर्व म्हणजे तालुका अध्यक्षांशी माध्यम आहोत आम्ही आणि हे माध्यम आमदार प्रशांत ठाकूर साहेब किंवा अक्षय ठाकूर साहेब यांच्यापर्यंत सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पोहोचवत असतात आणि त्यातून आपल्या कामाची सोडवणूक होत असते. त्याच पद्धतीनं आज आपण पाहत आहोत की विद्यार्थ्यांना वही वाटप आता आपण म्हणतो वही वाटप काय सगळीकडेच होत असतं वही वाटप होत असतं पण अक्षय ठाकूर साहेब हे अक्षरशः म्हणजे आताच नाही खूप वर्ष झाली त्यांनी जेव्हापासून हा निर्णय घेतला आहे की माझ्या भागातील कोणीही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये विद्यार्थी तर जाऊ द्या ज्येष्ठांनी सुद्धा किंवा इतर कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत किंवा इतर तरुणाई आहेत यांनी सुद्धा तसंच राहू नये म्हणजे बेरोजगारांनी राहू नये काहीतरी त्यांनी काम करत राहावं यासाठी सुद्धा त्यांनी प्रशिक्षण दिलेली आहे. आता आपल्यापर्यंत वह्या आल्या वह्या आल्यानंतर तुम्ही निश्चितच त्याच्यावरती अभ्यास करा अभ्यास करत असताना काय करायचं आहे तुम्हाला पहिलं रोज शुद्धलेखनासाठी एक वही काढायची आहे रोज शुद्धलेखन काढायचं आहे तुमचं शुद्धलेखन चांगलं असेल अक्षर चांगलं असेल त्याच्यात ती वाक्यरचना शुद्ध असेल तर तुम्हाला चांगले मार्क मिळतील. काल काय झालेलं आहे काल कोणता सण झाला आपला गुरुपौर्णिमा झालेली आहे मग काय केलं तुम्ही गुरुपौर्णिमेला काय काय केलं कोणाकोणाला वंदन केलं सरांना केलं आई बाबांना केलं आपले पहिले गुरु आई बाबा नंतर गुरु आपले शिक्षक शिक्षिका आपल्या सगळ्या गोष्टी आहेत. आपण पहिले आई वडिलांजवळ कमी असतो आता आणि शाळेमध्ये जास्त असतो तर सगळ्या गोष्टी शाळेमध्ये तुम्ही सांगायच्या शिक्षक तुम्हाला महत्त्वाचं शिकवत असतात याचा तुम्ही उपयोग करून घ्यायला पाहिजे.